राज्य मंत्रिमंडळानं पूरग्रस्त नागरिकांसाठी तात्काळ मदत जाहीर केली आहे पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला तातडीनं दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे मदतीचं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यापूर्वी दिलासा म्हणून पूरग्रस्तांना ही मदत देण्यात येईल पंचनामे आणि नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर पूरग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा ठाकरे सरकार करणार आहे पूरग्रस्तांना आत्ता जी तातडीनं मदत जाहीर करण्यात आली आहे त्याचं स्वरूप कसं असेल हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा पण त्यापूर्वी एक विनंती आहे आमचं फेसबुक पेज लाइक करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी पूर आणि त्यामुळे दरड कोसळून शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे लाखो अजूनही निवारा केंद्रात आहेत कोट्यवधींचं नुकसान झालं आहे या विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी ठाकरे सरकारनं मदत जाहीर केली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य कपडे भांडी खरेदीसाठी तात्काळ दहा हजार रुपयांची मदत वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला दहा हजारांची मदत मिळणार आहे पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरलेलं नाही पाण्याचा निचरा अत्यंत धीम्या गतीनं होतोय काही भागात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे बाधितांचं आणि नुकसानाचे पंचनामे करायला वेळ लागतोय त्यामुळे तातडीनं दहा हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे वाढीव मदत आणि आर्थिक पॅकेज संबंधीचा निर्णय पंधरा दिवसात घेतला जाणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुराचा फटका आणि नुकसानाचा आढावा घेण्यात आला प्रचलित नियमापेक्षा अधिक मदत द्यावी असा मंत्रिमंडळाचा सूर आहे एनडीआरएफच्या निकषानुसार मदत न देता एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली एनडीआरएफच्या निकषांच्या चौकटीत बसून मदत जाहीर केल्यास पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत मिळण्याची शक्यता आहे महापूर आणि दरड कोसळून झालेलं नुकसान अतिशय मोठं आहे त्यामुळे एन डी आर एफचे निकष डावलून मदत दिली जावी यावर मंत्रिमंडळात एकमत आहे पण नुकसानाचे पंचनामे करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत त्यामुळे पंचनामे करायला वेळ लागू शकतो त्यामुळे तात्काळ स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला दहा हजारांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता पाहूयात राज्यात अतिवृष्टी पुरामुळे किती नुकसान झालंय ते अतिवृष्टीत आत्तापर्यंत दोनशे तेरा लोकांचा मृत्यू झाला आहे आठ जण बेपत्ता आहेत तर बावन्न लोक जखमी झाले आहेत चारशे जनावरं साठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत अतिवृष्टीमुळे चौदाशे गावांना फटका बसला आहे पूरग्रस्त भागातील चार लाख पस्तीस हजार लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे कोकणातील एक हजार एकोणपन्नास गावातील आठ हजार दोनशे सदतीस हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे एक हजार दोनशे घरांना फटका बसला आहे नुकसानग्रस्त कुटुंबाला दहा हजारांची मदत मिळणारच आहे पण त्याही व्यतिरिक्त राज्य शासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या आर एनडीआरएफच्या कायमस्वरूपी बेस कॅम्पसाठी राज्य सरकारनं महाड इथे जमीन उपलब्ध करून दिली आहे दुग्ध विकास मंत्रालयाला महाडमध्ये दोन पूर्णांक सत्तावन्न हेक्टरची जागा एन डी आर एफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारण्यासाठी देण्यात आली आहे तळीये गावकऱ्यांच्या आधार आणि रेशन कार्डासाठी विशेष कॅम्प उभारण्यात आला आहे ठाणे आणि नवी मुंबईतील चारशे महापालिका कर्मचाऱ्यांना रायगड रत्नागिरी आणि कोल्हापुरात नुकसानग्रस्त भागाच्या मदतीसाठी पाठवण्यात आलं आहे नुकसानग्रस्त कुटुंबांना दहा हजारांची तातडीची मदत जाहीर करून ठाकरे सरकारनं तात्पुरता दिलासा दिला आहे पण आता राज्य सरकारनं भरीव पॅकेजची घोषणा करावी आणि विस्थापितांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं अशी मागणी होती आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला राज्य सरकारनं जी तात्पुरती मदत जाहीर केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा ताज्या घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद